चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण नंबर 5 संभाव्यता हे पाहणार आहोत। संभाव्यता या प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय याची व्याख्या पाहावी लागेल। यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणतात याची आपण व्याख्या फळ्यावरती लिहिलेली आहे। व्याख्या अशी आहे, ज्या प्रयोगात संभाव्य फलिते अगोदरच माहीत असतात पण त्यापैकी कोणतेही फलिताबद्दल आपण निश्चित असे भाकीत करू शकत नाही, सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते, अशा प्रयोगांना यादृच्छिक प्रयोग म्हणतात। आता अर्थ त्याचा समजून घेऊयात आपण। म्हणजे या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग एक प्रकारचा प्रयोग आहे। कशा प्रकारचा प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये फलिते हा शब्द प्रयोग इथं केलेला आहे। शब्द फलिते, फलिते म्हणजे काय तर त्या प्रयोगामध्ये जे मिळणार आहे, निष्पत्ती जे त्या प्रयोगातून निघणार आहे किंवा प्रयोग केल्यानंतर आपल्याला जे मिळतं त्याला फलित असं म्हणतो आपण। फळ, फळावरूनच तयार झालेला शब्द आहे फलिते। तर काय मिळतं त्याला फलिते म्हटलं आहे। म्हणजे जर एखादा प्रयोग केल्यानंतर आपल्याला काय मिळतं हे अगोदरच माहिती आहे, अगोदरच माहीत आहे, पण काय सांगितलंय त्यापैकी कोणते मिळणार आहे, फलित कोणते मिळणार आहे याच्याबद्दल आपण आधीच सांगू शकत नाही। तर असा प्रयोग असतो की ज्याच्याबद्दल आधीच सांगता येत नाही, काय मिळणार आहे हे माहीत आहे परंतु नेमकं काय मिळणार आहे हे आपण सांगू शकत नाही। सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते, म्हणजे जे जे मिळणार आहे ना ते मिळणार आहे हे खरं असतं किंवा सत्य असतं आणि त्याची शक्यता जी असते ती समान असते। तर अशा प्रयोगांना यादृच्छिक प्रयोग म्हणतात। या व्याख्ये यादृच्छिक प्रयोग आपण उदाहरणावरून ज्यावेळेस पाहतो ना त्यावेळेस आपल्याला अधिक त्याची माहिती लक्षात येते। जसं की यादृच्छिक प्रयोग म्हणजे गणितातला एक प्रयोग आहे। जसं की आपण एक प्रयोग घेऊयात, एक उदाहरण म्हणून एक नाणे फेकले। आपल्याला नाणं माहिती आहे, नाण्याला दोन बाजू असतात, एका बाजूला हेड असतं आणि दुसऱ्या बाजूला टेल असतं। आता जर नाणं आपण फेकलं तर यादृच्छिक प्रयोग त्या ठिकाणी याला आपण म्हणत असू। तर बघा त्याच्यामध्ये या व्याख्येला आपण बसूयात। यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, एक नाणं फेकलं तर या प्रयोगामध्ये फलित काय असणार आहे, हेड किंवा टेल हे फलित असणार आहे। म्हणजे काय मिळतं आपल्याला, एक नाणं फेकल्यानंतर काय मिळणार आहे, वरच्या पृष्ठभागावरती एक तर आपल्याला हेड मिळेल किंवा टेल मिळेल। म्हणजे हेड आणि टेल हे काय झाले, फलित झाले। आपल्याला आधीच माहीत आहे ना हेड मिळणार आहे किंवा टेल मिळणार आहे हे आधीच माहीत आहे, पण त्यापैकी कोणते फलित मिळणार आहे याच्याबद्दल नक्की भाकीत किंवा निश्चित भाकीत किंवा निश्चित आपण तर्क करू शकतो का, वरती नाणं फेकल्यानंतर हेड मिळेल का टेल मिळेल हे आपल्याला नक्की सांगता येत नाही। काय मिळणार आहे, हेड मिळेल किंवा टेल मिळेल, पण हेड मिळेल की टेल मिळेल याच्याबद्दल नक्की आपण सांगू शकत नाही। म्हणजे नक्की काय मिळेल याच्याबद्दल आपण निश्चित भाकीत करू शकत नाही। सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान आहे, हेड मिळण्याची शक्यता समान आहे, म्हणजे हेड मिळण्याची शक्यता तेवढीच आहे आणि टेल मिळण्याची शक्यता ही तेवढीच आहे, म्हणजे शक्यता कशी आहे, समान आहे। अशा प्रयोगांना यादृच्छिक प्रयोग असं म्हणतात। म्हणजे या ठिकाणी एक नाणं फेकल्यानंतर आपल्याला काय मिळतं, ते हेड आणि टेल मिळतं। तर हे झालं फलित, पण याच्यामधील नेमकं काय मिळतं हे आपण सांगू शकत नाही। तर असा जो प्रयोग असतो अशा प्रयोगांना आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हणतो। दुसरं उदाहरण आपण बघू शकतो, एक फासा फेकला। आपण सापशिडीचा खेळ असेल तर त्या सापशिडीच्या खेळामध्ये आपल्याकडे एक घनाकृती ठोकळा असतो, त्याच्यावरती टिपके दिलेले असतात, एक दोन तीन, एका पृष्ठावर एक टिपका, दुसऱ्यावर दोन, तिसऱ्यावर तीन, चौथ्यावर चार, पाचव्यावर पाच आणि सहाव्यावर सहा टिपके किंवा नंबर लिहिले असतात, एक दोन तीन चार असे प्रत्येक पृष्ठावरती नंबर लिहिले असतात। तर असा जो ठोकळा आपण सापशिडीच्या खेळामध्ये वापरत असतो तर अशा ठोकळ्याला काय म्हणतात, फासा म्हणतात। जर असा फासा फेकला आपण तर आपल्याला काय मिळणार आहे, म्हणजे काय काय मिळू शकतं, फलितं कोणती मिळतात हे माहिती आहे, काय मिळेल आपल्याला, एकतर एक मिळेल किंवा दोन मिळेल किंवा तीन मिळेल किंवा चार मिळेल किंवा पाच मिळेल किंवा सहा मिळेल, याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय मिळणार नाही। म्हणजे आपल्याला काय मिळतं हे माहीत आहे पण नक्की काय मिळणार आहे त्याच्यापैकी एकच मिळणार आहे, कोणतं मिळणार आहे हे माहीत नाही, पण सगळ्याची शक्यता कशी आहे, सारखीच। म्हणजे या ठिकाणी एक पण मिळू शकतं, दोन मिळू शकतं, तीन मिळू शकतं, म्हणजे सगळ्याची शक्यता ही सारखीच आहे। म्हणजे सर्व फलितं मिळण्याची शक्यता सारखी आहे आणि आपल्याला किती फलितं मिळतात आणि कोणते मिळतात हे पण माहीत आहे। तर असा जो प्रयोग असतो तर अशा प्रयोगांना काय म्हणतो आपण, यादृच्छिक प्रयोग असं म्हणतो। तर असे यादृच्छिक प्रयोगाबद्दलची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहिजे। तर असे यादृच्छिक प्रयोग या प्रकरणामध्ये जवळपास 12-13 प्रयोग आहेत। तर या प्रत्येक प्रयोगाबद्दल आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण ती माहिती पाहूयात। तर पुढचा घटक आहे निष्पत्ती।
निष्पत्ती कशाला म्हणतात बघा, यादृच्छिक प्रयोगातील फलितांना निष्पत्ती म्हणतात. म्हणजे यादृच्छिक प्रयोग आपण बघितलाय, यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणतात ते, त्याच्यामध्ये फलितं म्हणजे काय, जे मिळतं ते त्याला काय म्हणतात, निष्पत्ती म्हणतात. म्हणजे या ठिकाणी फलित असा शब्द आपल्यामध्ये दिसणार नाही, आपल्याला त्या ठिकाणी फलितासाठी निष्पत्ती हा शब्द वापरलेला असेल. निष्पत्ती म्हणजे जे मिळणार आहे त्याला निष्पत्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ एक नाणे फेकले तर काय निष्पत्ती मिळते आपल्याला या ठिकाणी, एच किंवा टी ही निष्पत्ती मिळेल. एक फसा फेकला असेल तर निष्पत्ती मिळेल 1, 2, 3, 4, 5, 6 ही निष्पत्ती असेल. आता तिसरं उदाहरण लिहिलं, 1 ते 50 संख्या लिहिलेली कार्ड आहेत, 50 कार्ड आहे, त्याच्यातून एक कार्ड काढलं तर कोणतं कार्ड असेल ते, तर त्याच्यासाठीची निष्पत्ती काय असेल, ते कार्ड 1 असेल, नंबरचं 2 नंबरचं असेल, 3 नंबरचं असं आपण 50 नंबरपर्यंतचं कार्ड ते असू शकतं. या ज्या गोष्टी असतात, म्हणजे जे मिळतं आपल्याला, फळ मिळतं त्याच्यातून, यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर जे आपल्याला प्राप्त होणार आहे, जे मिळणार आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, निष्पत्ती म्हणतो आहे. म्हणजे फलिताला निष्पत्ती असं म्हणतात, हे लक्षात येईल. आता पुढची संकल्पना अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे नमुना अवकाश. नमुना अवकाश काय, तर नमुना अवकाश म्हणजेच काय, तर एखादा प्रयोग आपण यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर जे काय मिळणार आहे, जे काय मिळणार आहे ते एका संचाच्या स्वरूपात लिहिणं, त्याला नमुना अवकाश म्हणतात. नमुना अवकाश कॅपिटल एस किंवा ओमेगा, हे टोपीसारखं चिन्ह आहे ओमेगा, तर एस किंवा ओमेगा या अक्षराने दाखवतात. एस कॅपिटल एस किंवा ओमेगा. आणि समजा एक नाणं फेकलं हा प्रयोग असेल, एक नाणं फेकले हा यादृच्छिक प्रयोग असेल, तर त्याच्यासाठी नमुना अवकाश लिहा असं ज्यावेळेस म्हणतात किंवा सांगतात, त्यावेळेस आपल्याला एस बरोबर महिरूपी कंसामध्ये लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, जे मिळणं, फलित जे मिळतात ना, ती सर्व फलिते किंवा जे मिळणार निष्पत्ती आहे, त्या सगळ्या निष्पत्ती याच्यामध्ये लिहिणं आणि महिरूपी कंस बंद करणं. आता दुसरं उदाहरण, एक फासा फेकला, याच्यासाठीचा नमुनावकाश मी लिहितोय. शक्यतो नमुनावकाशासाठी एसच वापरतात, ओमेगा फार क्वचित असं वापरलं जातं. तर याच्यामध्ये काय येईल, याच्यामध्ये येईल 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे अंक येतील. समजा तिसरा प्रयोग आहे, याच्यासाठीचा नमुनावकाश लिहायचा आहे एस बरोबर 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने जास्त संख्या असतील तर आपण शेवटची संख्या लिहून या ठिकाणी मग महिरूपी कंस पूर्ण करतो. तर अशा पद्धतीने असेल नमुनावकाश. तर सगळ्या कोणताही प्रश्न याच्यावरचा विचारला संभाव्यतेवरचा, तर आपल्याला त्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश लिहावाच लागतो. नमुना अवकाशावरच काही प्रश्न विचारले जातात किंवा नमुना अवकाशाशिवाय हे उदाहरण पूर्ण होणार नाही, तर आपल्याला नमुना अवकाश त्या ठिकाणी त्याचा लिहावा लागेल.